नमस्कार मी मनीषा बांगर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या की माझ मॅडम माझा रिझल्ट आला नाही किंवा मग त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे त्याच्या त्यांच्यासाठी या सर्वांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ आहे अभ्यास कसा करावा जे सेट एक्झाम फर्स्ट प्रिपरेशनमध्ये ज्यांना खरंच करा, क्रॅक करायचे त्यांनी देखील हा व्हिडिओ पहा त्याचबरोबर ज्यांचा सेट एक्झामचा रिझल्ट आला नाही कोणताही विषय असो मग मगतो त्यांनी काय केलं पाहिजे कशा प्रकारे आपलं स्वतःचं ॲनालिसिस केलं पाहिजे स्व ॲनालिसिस कसं के केलं पाहिजे ते या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल तर म्हणेल पाहूनच तुम्हाला कळलं असेल व्हिडिओ आपल्या कशा बाबतीत आहे चला तर आपण त्याच्यासाठी बघा या प्रश्नांची उत्तरं आपण स्वतःला विचारली पाहिजे आपला रिझल्ट किती टक्क्यांनी कमी आला प्रत्येकाने आता जे हा व्हिडिओ पाहतात त्यांनी मला काय सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे काय सांगितलं आहे आपला रिझल्ट किती टक्क्यांनी कमी आला ह्याचा विचार आपण स्वतः केला पाहिजे उदाहरणार्थ समजा कधी पन्नास टक्के जर कट ऑफ जर पन्नास टक्के असेल पंचावन्न टक्के असेल तर आपला कधी कधी रिझल्ट सत्तेचाळीस टक्के असतो कधी कधी एकोणपन्नास असतो कधी कधी मित्रांनो एका मार्काने सुद्धा आपला रिझल्ट जातो बरोबर आहे की नाही मग एका मार्काची किंमतसुद्धा आपल्याला असली पाहिजे त्याच्यामुळे आपला रि रिझल्ट किती टक्क्याने कमी आला हे आपण स्वतःचं स्वतः ॲनालिसिस केलं पाहिजे एक्झामचा क्वेश्चन पेपर झाला तो लगेच काही फेकून द्यायचा नाही किंवा वेगळा ठेवायचा नाही त्या क्वेश्चन पेपरचं संपूर्ण ॲनालिसिस केलं पाहिजे मित्रांनो की प्रत्येक घटकावर किती मार्क्स आलेले आहेत किती क्वेश्चन्स आलेले आहेत त्याचं ॲनालिसिस कळलं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळलं तर तिथेच तुमचा पन्नास टक्के अभ्यास झालेला असतो बरोबर आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने ज्यांचा रिझल्ट का आलेला आहे त्यांनी किती टक्क्यांनी कमी आला आहे ते तुम्ही काय करा स्वतःचं अॅनालिसिस करा आणि चेक करा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपले कोणते प्रश्न चुकले काय बघायचं आपण फर्स्ट पेपर बघायचा आपला सेकंड पेपर बघायचा आपला त्यातले कोणते प्रश्न चुकले मग त्या प्रश्नांपैकी नक्की आपल्याला ते प्रश्न येतच नव्हते का का येत होते आणि येत असूनही आपण चुकवलेत हे पहिल्यांदा काय करा ॲनालिसिस करा माझ्या बाबतीत प्रत्येकाच्या बाबतीत घडतं कारण हे अनुभवाचे बोल आहे कधी कधी काय होत असतं आपल्याला येत असतं तरीही त्याचं उत्तर आपलं चुकतं कारण कधी कधी घाई करतो आपण कधी कधी लक्ष देऊन प्रश्न वाचत नाही अशा कोणत्या चुका झाल्या आहेत का जर झाल्या असतील तर तुम्ही हा या व्हिडिओनंतर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघायची गरज नाही सेट नेट एक्झामसाठी लक्षात ठेवा तुम्ही काय करा एक डायरी करा आणि त्या डायरीवर एक पेज करा त्या पेजवर लिहून काढा की या परीक्षेमध्ये मी कुठं कुठं चुकलो माझं काय काय चुकलं मग ते एका पेजवर जर तुम्ही लिहून काढलं तर तुम्ही पुढच्या वेळेस आणि ज्यावेळेस तुमची एक्झाम आहे ना मित्रांनो पुढच्या वेळेस जे ज्यावेळेस एक्झाम असेल जूनमध्ये त्यावेळेस एक्झामच्या आदल्या दिवशी ती डायरी काढून नक्की वाचा तुम्हाला मॅडम काय सांगतात पुन्हा एकदा सांगते, एक सांगते ज्या ज्या चुका तुमच्या या पेपर्समध्ये झालेल्या आहेत समजा एक दोन प्रश्न असे आहेत की ज्यांची उत्तर तुम्हाला येत होती परंतु ते चुकले किंवा ते मग ते काय करायचं का तुम्ही एका नोटबुकमध्ये डायरीमध्ये लिहून ठेवायचं की या या परीक्षेमध्ये माझ्या एवढ्या एवढ्या चुक्या झाल्यात मी पुढच्या वेळेस त्या चुका करणार नाही आणि एक्झामला जाण्याच्या आदल्या दिवशी त्या पूर्ण डायरी वाचून काढायची पुन्हा वाचायचं म्हणजेच तुम्हाला त्या चुका आपल्या पुन्हा रिपीट होणार नाही याला म्हणतात पेपरचं अॅनालिसिस याला म्हणतात परीक्षेचं अॅनालिसिस बरोबर आहे नाहीतर काही नाही नुसतं पहिले पाडे पंचावन्न असं जर तुम्ही करत राहिला त्याला काहीच अर्थ नाही ते म्हणतात ना पाट्या टाकणं असं काम करू नका नुसतं पुस्तकं वाचून कधीही एक्झामचा रिझल्ट येत नाही स्मार्ट स्टडी तुमची क स्टडी कशी असली पाहिजे खूप स्मार्ट असली पाहिजे तरच तुमचा रिझल्ट लवकरात लवकर येऊ शकतो स्वतःचं अॅनालिसिस केलं पाहिजे स्व ॲनालिसिस आपलं आपण केलं पाहिजे त्याच्यानंतर किती प्रश्न बरोबर आले असते पुढचा क्वेश्चन तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच एक लाईक करा तुमच्या कमेंट्सनुसार तुमच्या याच्यासाठीच मी व्हिडिओ करते किती प्रश्न बरोबर आले असेल अस सॉरी इथं असते पाहिजे होता नो करेक्शन करून घ्या किती प्रश्न बरोबर आले असते तर आपला रिझल्ट आला असता काय इथं पाहिजे किती प्रश्न बरोबर आले असते तर आपला रिझल्ट आला असता ते देखील तुमचं तुम्ही अनालिसिस करा बघा हे समजा त्यातले असे दोन तीन प्रश्न होते की त्याचे उत्तर तुम्हाला येत होते परंतु वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे नाही झाले किंवा घाईघाईमध्ये चुकले मग ते जर प्रश्न माझे बरोबर आले असते तर माझा रिझल्ट आला असता असं देखील तुम्हाला किती जणांना खूप जणांना वाटत असेल त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ते काय करा त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करा मग ज्या ज्या गोष्टी येत आहेत मी कुठं कमजोर आहे माझा हा पाठ स मध्ये खूप प्रश्न चुकले समजा गणिताचा आहे गणितामध्ये तक्त्यावरचे प्रश्न खूप चुकलेले आहेत मग तक्त्याचा आधी सराव करायचा अभ्यासाला सुरुवात करताना पुन्हा एकदा काय करायचं तक्त्याचा आधी चांगला सराव करायचा त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी ज्या आपल्या चुकलेल्या आहेत त्याच्यापासून सुरुवात करा अभ्यासाला त्याच्यानंतर पुढचा आपला पॉइंट आहे पुढच्या परीक्षेत शंभर टक्के पुढच्या परीक्षेत शंभर टक्के रिझल्ट येण्यासाठी कसा अभ्यास करावा हे खूप महत्वाचं आहे खूप जण विचारतात तर पुढच्या परीक्षेत शंभर टक्के रिझल्ट येण्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे मित्रांनो याआधी सुद्धा मला खूप जणांनी असे क्वेश्चन विचारलेले होते आणि त्यांचे आन्सर मी कमेंट थ्रूच देत होते तर त्यांचा रिझल्ट आलेला आहे आज बघा सिद्धनाथ कुलकर्णी तुम्ही जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना तर कळ ओम ओम साई सर आहेत त्याचबरोबर अनुपा पवार मॅडम त्यांचा एक दोन मार्कांनी रिझल्ट केला पण त्या पण खूप अभ्यासू आहेत त्यांचा रिझल्ट पुढच्या वेळेस नक्कीच येणार आहे अशा जे विद्यार्थी आहेत त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत नुसतं माझे व्हिडिओ बघून पन्नास ते से जणं सेट एक्झाम पास झालेले आहेत ला, लॅब्ररी सायन्सचे असे विद्यार्थी आहेत त्यांना आणि तुम्ही मला माझे आभार मानत आहात की मॅडम थँक्स किंवा आहे परंतु त्यामध्ये श्रेय तर तुमचंच आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहिले त्याचा तुम्ही स्वतः काय केलं अभ्यास केला ते खूप महत्वाचं आहे तुमचं तुमचं मोठं मन की तुम्ही मला श्रेय देतात परंतु ते तुमचा अभ्यास आहे तसंच मित्रांनो प्रत्येकाने जर व्हिडिओ व्यवस्थित पाहून जर अभ्यासाला सुरुवात केली तर लवकरात लवकर तुम्हाला यश प्राप्त होईल मग ती सेट एक्झाम असो हो किंवा नेट एक्झाम असतो दोन्ही परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचं असं आहे की जे आपलं या परीक्षेत चुकलं आहे ते अॅनालिसिस करून एका पेजवर लिहून काढा आणि त्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करा आणि जे चुकलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त सराव करा त्याचबरोबर नेट एक्झाम असेल तर इंग्लिशचे क्वेश्चन पेपर म्हणजे नेटचे ज्यांना सेट एक्झाम ट्रॅक करायचे पुन्हा एकदा सांगते महाराष्ट्रातला हा पहिला व्हिडिओ आहे की त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगत आहे मराठीमध्ये की नेट एक्झाम ज्यांना सेट एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नेट एक्झामचे कोणताही विषय असो तुमचा मग नेट एक्झामचे फर्स्ट त्याचबरोबर जो ज्या विषयामध्ये तुम्हाला नेट आणि सेट एक्झाम द्यायचे आहेत त्यातले प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर ऑल तोंडपाठ करून टाका सेट एक्झामचा रिझल्ट पहिल्या प्रयत्नातच येणार हा माझा अनुभव आहे त्याचबरोबर नेट एक्झाम क्रॅक करायचे त्यांनी थोडी ऑनलाईन स्टडी आणि सर्वात प्रथम नेट एक्झामचे आणि सेट एक्झामचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते सर्व तोंडपाठ करून ठेवा खूप महत्त्वाचे आहेत फर्स्ट सुद्धा जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात ते खूप खूप महत्त्वाचे आहेत एक एक क्वेश्चन पाच पाच सहा सहा वेळा रिपीट झालेला आहे बरोबर आहे त्याच्यामुळं तुम्ही काय करा व्यवस्थित अभ्यासाला लागा त्याच्यामुळं आपला रिझल्ट आलेला रिझल्ट आला नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं नाराज होऊ नका अपयशी यशाची पहिली पायरी असते त्याच्यामुळे पुन्हा अभ्यासाला लागा आणि मी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे घर खरंच जर तुम्हाला पटलं असेल तर स्वतःचं अॅनालिसिस करा स्व ॲनालिसिस करा आपण कुठेही चुकलो आणि इथं चुकायला नव्हतं पाहिजे आणि ज्या गोष्टी जास्त चुकलेल्या आहेत त्या एका नोटबुकवर लिहून काढून ज्या वेळेस पुन्हा एक्झामला देते त्याच्या आदल्या दिवशी ते वाचून काढा बघा ते खरंच तुमचं कधीच चुकणार नाही चला आणि तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा आणि त्याचबरोबर मी लाईव्ह व्हिडिओ करण्याचे पण प्रयत्न करणार आहे आणि ग्रंथाल मला खूप कमेंट्स आल्यात ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील करिअरच्या संधी काय आहेत त्याच्यावर देखील मी व्हिडिओ करणं टाकणार आहे त्याच्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क... सबस्क्राईब करून ठेवा चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओ धन्यवाद